पनवेल तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये शनिवारी महापालिका हद्दीमध्ये 9 तर ग्रामीण भागात 1 अशा 10 रुग्णांची नोंद झाली आहे. आज सापडल्यांपैकी सर्वाधिक 7 रुग्ण कामोटेमध्ये सापडले असल्याने कामोटे हा कोरोनाचा हॉटस्पॉट होणार का अशी चिंता कामोटेकरांना लागली होती. परंतु आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीला यश आले असून लवकरच पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोनाच्या संख्येला ब्रेक लागेल. तर कळंबोली येथे सेक्टर 4 येथील 35 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीचा भाऊ यापूर्वी पोलीस कर्मचारी असून ते कोविड-19 पॉझिटिव्ह आले होते. भावापासूनच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 17 येथील 22 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला मेंदू विकार तपासण्यासाठी सायन हॉस्पिटल मुंबई येथे गेली होती. सदर ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच ग्रामीण भागातील विसुंबे येथे एक कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. तर आज पनवेल महापालिका हद्दीतील 4 कोरोना बाधित रुग्णांची सुटका झाली असून ते पूर्णपणे बरे झाले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.